मित्रांनो, निसर्गरम्य सह्याद्री चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं प्रवीण फरांदे स्वागत करीत आहे. निसर्गरम्य सह्याद्री चॅनलला यूट्यूबला सर्च करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. यामुळे तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. तसेच आमचे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, निसर्गरम्य सह्याद्री चॅनलमध्ये मी प्रवीण फरांदे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आणि आज आपण ट्रेक करण्यासाठी वैराटगड निवडलेला आहे. तर माझ्यासोबत आहेत महेश फरांदे, सोमनाथ फरांदे आणि इकडे माझ्या मागच्या साईडला पाहू शकता आपण वैराटगडच्या पायथ्याला सकाळी 5:30 पोचलेलो आहोत. आणि वैराटगड 3 टप्प्यांमध्ये चढायचं आहे आपल्याला. तर चला सुरुवात करूयात. या किल्ल्याला येण्यासाठी आपल्याला पुण्यावरून व सातारवरून पाचवड या ठिकाणी यावं लागतं. पाचवड या ठिकाणावरून सरताळमध्ये आल्यानंतर उजव्या हाताने आतमध्ये आल्यानंतर कापसेवाडी गावातून पायवाट जाते वरती. तर आत्ता आपण कापसेवाडीच्या पायथ्यापासून चालायला सुरुवात केलेली आहे. आपण पहिली खिंड चढलेलो आहोत. आता पहिल्या टप्प्याच्या जवळ आलेलो आहोत. थोडे इकडे मागापासून पाहू शकता तुम्ही दुःख कसलं पसरलंय आणि खूप सारे मोरांचे आवाज येत आहेत तिकडून. ठिकाणी पहिली चढाई केल्यानंतर ना पहिल्या टप्प्यात पोचलो आहोत. अजून माझ्या मागच्या साईडला असे 2 टप्पे चढायचे आहेत आपल्याला. हा पहिला टप्पा आपण या साईडून चढून आलेलो आहोत. या साईडून चढून आल्यानंतर इथे या ठिकाणी अशा पद्धतीचे दगडाला शेंदूर फासलेले सौंदर्य पाहायला मिळते आपल्याला. टप्प्यातून थोडस वरती चालत आल्यानंतर ना त्या ठिकाणी अशा पद्धतीचं जंगल लागतंय. या जंगलामधून आपल्याला जायचंय. आता हे जंगल किती आहे आपण पाहूयात. पहिला टप्पा एक अर्धा तास चढून आल्यानंतर ना या पुढच्या जंगलामधून चढून आल्यानंतर वरती हा दुसरा टप्पा लागतो. आपण आता या दुसऱ्या टप्प्यावरती पोहोचलेलो आहे. 7 वाजलेले आहेत. साधारण अजून अर्धा तास लागेल काय वरती जायला. आपल्याला वरती जायला साधारण अजून अर्धा तास तरी लागेल या साईडला. आणि मागं इकडून आता दुःख असल्यामुळे आपल्याला तटबंदी दिसत नाही आहे, पण इकडून मागून तटबंदी दिसते या साईड.
दुसरा टप्पा चढून आल्यानंतर आपण आलेलो आहोत तडबंदीच्या मागच्या बाजूला. इकडे पाहू शकता तुम्ही वरच्या बाजूला तडबंदी आहे. आणि इथं आल्यानंतर मला एक दोन पाण्याची टाकी दिसलेली आहे. तिथं इकडे एक पाण्याचं टाक आहे आणि इकडे एक पाण्याचं टाक आहे. तर या पाण्याचं टाकं थोडंसं गढूळ पाणी दिसते, शेवाळलेलं पाणी आहे. आणि इकडे थोडं स्वच्छ पाणी, कदाचित इकडलं पाणी इकडे येत असणार आहे असं या ठिकाणी मध्ये दगडांचं दिसते. एक दीड तासाचा किल्ल्याचा परिसर चढल्यानंतर या ठिकाणी असे कात्रात कोरलेल्या पायऱ्या आपल्या पाहायला मिळतात. मुख्य दरवाजा म्हणजे इथं काही कसल्याही प्रकारचं महाद्वार नाहीये, परंतु इथं पायऱ्या आहेत कातळात कोरलेल्या, पडझड झालेली. या पायऱ्यांमधून आपण चालत गेल्यानंतर आता आपण किल्ल्याच्या मेन भागामध्ये पोहोचणार आहोत. काही हा गिरिदुर्ग प्रकारात मोडत असला तरी हा किल्ला चढण्यास असं काही अवघड नाहीये. त्यानंतर आपण महाद्वार या ठिकाणी लिहिलेले इथं पोचलेले. हा उमरा दिसतोय, कदाचित या ठिकाणी महाद्वार असू शकत, पण हे पूर्ण पडझड झालेले. महाद्वारातून पुढे आल्यानंतर या साईडला हनुमानाचं मंदिर दिसत. आपण पाहूयात हनुमानाचं मंदिर. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राचा, तसेच कड्या कपारीने आणि त्यातून वाहणाऱ्या नद्यांनी नटलेल्या महाराष्ट्राचा गौरव करताना, मावळ्यांच्या पोलादी मनगटाने मिळवून दिलेल्या स्फूर्तीतून शब्द उमटतात ते हे.
गेल्यानंतर उजव्या बाजूला इथे एक मारुती रायाचं मंदिर दिसतंय आणि या ठिकाणी सुबक अशी छत्रपतींची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता छत्रपतींची मूर्ती किती सुंदर आहे. आणि या साईडला मारुती रायाचा मंदिर, मारुती रायाच्या मंदिरापासून डाव्या बाजूला आल्यानंतर या ठिकाणी एक तळ दिसते इकडं. या साईडच्या तळ्याच्या या बाजूला आणखी एक तळ आहे. हा तलाव दिसतोय छोटा. या ठिकाणी सोमनाथ परांदे आपल्यासाठी गाणं सादर करत आहेत. सोमनाथ दादा यांनी आपल्यासाठी सुंदर असं शिवरामी सरदार गाणं म्हटलेलं आहे. या साईडला हा बांधीव तलाव दिसतोय पुढे आल्यानंतर. त्या ठिकाणी काही वृक्षांची लागवड पण केलेली आहे माझ्या निसर्ग प्रेमींनी. आणि या ठिकाणी तलाव दिसतोय. इकडे मागच्या बाजूला हे मंदिर आहे, आपण पाहूयात हे मंदिर कशाचं आहे. थोडस पुढे आल्यानंतर इकडं वैराटेश्वराचं मंदिर दिसतंय. मंदिराच्या पुढच्या बाजूला तटबंदीवरून चालतोय. तटबंदीची रुंदी पूर्ण 10 फुटांची रुंदी आहे, इतकी रुंद ही तटबंदी आहे. गडाच्या मागच्या बाजूला आल्यानंतर गडासम सपाटीत डोंगर दिसतोय. हा डोंगर मध्ये तोडण्यात आलेला आहे जेणेकरून इकडून दुश्मनांनी हल्ला करू नये किंवा इकडून चढाई करू नये
आणि इथे तटबंदी केलेली आहे अतिशय भक्कम अशी. या ठिकाणी एक शिळा दिसते, या शिळेवरती काहीतरी मजकूर लिहिलेला आहे पण तो वाचता येत नाहीये काय मजकूर लिहिलाय. आणि या गडाचं हे शेवटचं टोक आहे, यानंतर हा किल्ला या ठिकाणी संपलेला आहे. आणि इकडे पूर्ण खोल अशी तटबंदी माझ्या मागच्या बाजूला इकडं, आणि हा कडा असा पूर्ण तोडलेला दिसतोय इथं मध्ये, हा डोंगर तोडलेला दिसतोय. या ठिकाणी थोडीशी निहारी आपण करून घेतोय, तर पाहूयात काय आणलंय इथं. इकडे रव्याची लाडू टाके आणलेले आहेत आणि चिवडा पण आणलेला आहे. या ठिकाणी आम्ही वरती इथे काढा आणलेला आहे, तुळशी अश्वगंधा आणि गवतीचे आले वगैरे टाकून. शिलाहार राजा दुसरा भोज याने 11व्या शतकात हा वैराटगड बांधून घेतला आहे. त्याच्यानंतर न अफजल खानाचा वध ज्या वेळेस प्रतापगडला छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, त्यानंतर न छत्रपतींनी हा वाई मुलुक जिंकून घेतला. या वाई मुलुक जिंकून घेताना हा वैराटगड आणि पांडवगड असे हे दोन किल्ले घेतलेल्याच इतिहासात आढळतं. त्याच्यानंतर न हा किल्ला मराठ्यांनंतर न मुघलांकडे गेला आणि मुघलांकडून पुन्हा मराठ्यांकडे आला आणि मराठ्यांकडून जेव्हा इंग्रजांकडे गेला 1818 मध्ये, त्यानंतर या किल्ल्याचे भरपूर तोडफोड झालेली आहे. वरती येण्याच्या वाटांमध्ये वगैरे महाद्वार वगैरे तोडण्यात आलेलं आहे आणि या गडाचं मुख्यत्वे वाई प्रांतावरती लक्ष ठेवण्यासाठी लष्करी तळ म्हणून वापर केलेला आहे. या ठिकाणी कोणताही महाल वगैरे दिसत नाही आहे आणि या गडाचं नाव खरं तर विराटगड असावं असं मला वाटतं, कारण वाईला नगरीचा राजा किंवा विराट नगरीवरती लक्ष ठेवण्यासाठी केलेला हा विराटगड नंतर वैराटगड झाला असावा. वैराटगडाचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या निसर्गरम्य सह्याद्री चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओ सबस्क्रायबर चिन्हासमोरील बेल दाबायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. याचबरोबर आणखीन मी खूप सारे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे. धन्यवाद.